मागवत तयारी अभियान राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी आपण संपूर्ण राज्यातून या ठिकाणी उपस्थित झाला आहात. पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आपल्या सर्वांचं मी या कार्यशाळेसाठी किंवा 2 दिवसाच्या वर्कशॉपसाठी मनापासून स्वागत करते. शाळापूर्व तयारी पहिलं पाऊल हे हा उपक्रम आपला महाराष्ट्राचा पहिला उपक्रम आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं शैक्षणिक पूर्वतयारी करून स्वागत मुलांचं इयत्ता पहिलीमध्ये करावं हा एक उदात्त हेतू ठेवून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. सर्वांना नमस्कार. आज या शाळापूर्व तयारी अभियानाच्या दुसऱ्या वर्षाचं पहिलं प्रशिक्षण सत्र आपण आज घेतो आहोत. सर्वांचं मी या सभेमध्ये स्वागत करतो आणि या प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. आपण सुरू करणार आहोत जो काही उपक्रम आपण गेल्या वर्षापासून राबवला त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना माहीत असणं गरजेचं. पूर्व प्राथमिक विभागातून मुलं जेव्हा पहिलीच जातात तेव्हा जे पहिलं पाऊल शाळेमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात जे येतं ते कॉन्फिडन्सने असायला पाहिजे. हे जो फाउंडेशन बिल्डिंग का काम है आई थिंक महाराष्ट्र ने ये पूरे देश के लिए साबित किया है कि ये आंगनवाड़ी के अंदर होता है, स्टैंडर्ड 1 में होता है एंड घर में भी होता है एंड मोहल्ले में भी होता है. सो सबको बहुत बहुत अभिनंदन आणि कंग्रॅच्युलेशन आणि तुमच्या सगळ्या कामावर मला असं वाटतं की देशाचं लक्ष आहे. नाव सांगता येतं माझ्या मुलांना पण तुम्हाला लाजतोय. मी शाळापूर्व तयारी म्हणजे हेच आहे की कोणी उद्या विचारलं तर बोलता आलं पाहिजे, कॉन्फिडन्स आलं पाहिजे. तर तुम्हाला कळलं ना तुमच्या मुलाला नाव सांगता येतं पण आम्हाला लाजतोय. 2 महिने आहेत तुमच्याकडे तयारी करा. हा एक फार महत्वाचा उपक्रम आहे आणि कदाचित आपल्या शालेय शिक्षण विभागामार्फत जे काही उपक्रम घेतले जातात त्याच्यात जर सर्वात महत्वाचं द्यायचं असेल कशाला तर मला वाटतं की हा त्याचं नाव जसं आहे पहिले पाऊल त्या नावातच सगळं काही सामावलेलं आहे. कारण आपण त्या विद्यार्थ्याच्या किंवा त्याच्या पालकांच्या शैक्षणिक प्रवासासाठी काय कॉन्टेक्स्ट सेट करतोय ते ठरवण्याचा हा उपक्रम आहे. म्हणजे अगदी बेसिक फाउंडेशन पहिले पाऊल कशासाठी पालक सुद्धा महत्वाचे आहेत या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये आणि आम्हाला पण याच्यात सामावून घ्यायचं हे कळणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि एकट हे फार चांगला एक उपक्रम आहे आपला आणि त्याचा ओरिजिनल पर्पज होता की ते आपला जे कोविड मध्ये जे मुलं म्हणजे घराबाहेरून निघालेले नाही आहे तर ते थोडं सायकोलॉजिकली पण त्याच्या त्यांच्या डेव्हलपमेंट झाला पाहिजे पिरियडमध्ये आणि ते त्यांच्यासोबत ते पहिला पाऊल म्हणजे त्यांना थोडाफार तयार केला पाहिजे आपल्याला मुलांना आणि थोडासा आणि थर्ड मेन होता की कम्युनिटीचे आपल्याला पार्टिसिपेशन याच्यामध्ये वाटायला पाहिजे.